नमस्कार मंडळी. विनोदाची भक्कम तटबंदी उभारत मनोरंजनाचा गड राखण्यासाठी आली आहे हास्याची सेना, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील आणि त्याचा पार्टनर विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम यांनी आज थाटलंय चप्पल मार्ट आणि त्यांच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत कोळी वड्याची रेखा वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हे घाला, हे पहा बरं, उभं राहून पहा ना, असं काही नाही, बघू जरा. मस्त आहे ना, कम्फर्टले दुसरे बी घालून पहा. हा, चालून पहा तुम्ही, बढिया आहे ना. आणखी ऑप्शन आहेत का? आहेत ना, आहेत ना, तुम्ही पहा सांग, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, हे लेस वाले आहे, ते बी ना लेसचे आहे, एवढंच आहे. हे पहा ना, हे घालून तर पहा तुम्ही, हे एकदम टिकेबल आहे ना, परवडेबल आहे, घ्या तुम्ही, हे घालून पहा. एक दादा, एक मिनिट, या इकडे, इकडे बसा तुम्ही, इकडे मॅडम बसल्या ना, इकडे बसा तुम्ही एक मिनिट. हा, बसा बसा. हा बसा. हा, तुम्हाला चपल्या पाहणार ना? हो, एक मिनिट फक्त. कुणाल, ए कुणाल, अरे हा बैल ना मालक. हा, इकडे ताईनले चप्पल दाव. हो काय? हा, हे ट्राय करा ना, हे ट्राय करा. हे पा, तुही चप्पल खाबरत दाव तू. तू मायवाली दाखवलो ना इनले, तुम्ही ना दाखव म्हणल्या ना की चप्पल दाखव म्हणून. अरे तुझी चप्पल काय सोन्याची आहे का? नाही. अरे दुकानातली दावणार आहे आपल्या रे. मग ती सोन्याची आहे काय? अरे ती इकडची आहे ना. इक्याची चप्पल आहे, आपण इक्याच्या चप्पला ठेवता ना, इक्याची दे त्यांना, समजला का तू? सकाळी सकाळी माझ्या दिमाग नको चाटू. हा, आता सुरुवात होईल बारे, माझ्या दिमागाचं टेम्परेचर बिघडवू नको, नाही तर ना मर्डर होईन. चिल्लाव नका ना, नाही तर तुमची साखर वाढून ना. अरे तू या पायी माई साखर वाढते का? साखर कारखाना केला आहे ना. तू फक्त चप्पल धाव, मुसळ चालवू नको, चप्पल धाव. दादा मी जाऊ का? नाही थांबा ताई, दोन मिनिटं थांबा. तू चप्पल धावणार आहे, तू बाकी टेन्शन नको घेऊ. हा, फटक्यात दाखव. फार मजेशीर येत आहे. तुम्ही दुसरं ट्राय करा. गमतीशीर आहे अगदी. अबे काबरा ठेवतोय? तुम्ही दाखवायला सांगितलं ना फक्त. अरे ते का संग्रहालयात आले का चप्पल पाहिले जातील तर घरी. अरे त्यांना दाखव म्हणजे त्यांच्या पायात घालून दाखवणार रे. असा कसा रे तू, डोळे मिस करून. चप्पल धाव. हो ना, चप्पल धाव. ताई धावतोय तो, फक्त दोन धाव. माय तोंड काय पाहतो? ताई किती नंबर पाहिजे? पाच नंबर पाहिजे. पाच नंबर, पाच नंबरच्या चप्पला नवीन स्टॉक मधून सगळे पिसान. दादा चांगली टिकणारी आणि वॉरंटी वाली दाखवा. दाखवतोय तो, दाखव रे फटके. फनी येत आहे, खूप फनी आहेत, मगाच पासून जोक करतायत. थोडा टाइम थांबा फक्त. मजेशीर येते हो ना, तिकडारी आणि वॉरंटी वाली दाखवा. वॉरंटी तर कोणाचीच नसते. कालच एक बाई आली होती, तिने चप्पल घेतला ना बाहेर गेली आणि तिले ना गाडी ना चोडवलं. तिची वॉरंटी संपली, पण चप्पलची वॉरंटी आहे ना अजून. चप्पल मजबूत आहे, पण आता तिच्यात पाय टाकायलाच राहिला नाही ना. माणूस काही बडबडतोय, मी वॉरंटी वाली चप्पल दाखवायला सांगितली, माणसाची वॉरंटी सांगतोय. गंमत करतोय, मजेशीर आहे तो, खर तर विनोद करतोय तो. थोडा वेळ थांबाच तुम्ही आता. अरे नको ना डोकं चालू ते वाल. तुला कोण सांगला शांतपणा करायला? त्या बाईला चप्पल दाव घेणेशीन तर घेईन, नाही तर जाईन. तू फक्त चप्पल दाव, नाही तर तुझी वॉरंटी पिरियड कमी करून टाकेन. हा, जाय दाव. ताई तुम्ही घ्या, किती नंबर आहे? पाच नंबर. पाच नंबर. हा, अरे बापरे, तुमचा पाय तर एवढूच आहे. हो, शरीरानं पायाले वाढायचा मौकाच नाही दिला वाटते. नाही ताई, तोय ना फक्त एवढंच बोलला की तुमचा पाय लहान आहे बा. तुम्हाला जाडी नाही बोलला तो, तुम्हाला
नाही तुम्हाला जाडी काय बोलेन तू तू ना गुच्चू बसणार आहे हा त्या बाईचा पाय अंगठ्या एवढा राहू नाही तर डायनासोरचा पाय राहू तुला काय करणे उदाहरण आहे तू फक्त चप्पल दाखवायचं काम कर ते घेणे असतील तर घेतीन नाही तर जातीन घरी समजलं का तू चप्पल दाखव ताई तुम्हाला जशी लागेल तशी असं काही नाही चप्पल आहे अशी भी होते अशी भी होते तुम्हाला ही आवडली का ही घालून पाहा खर तर आवडली आहे मला ही पण सोल टिकेल ना याच चांगलं आहे ना ते सोल वर अवलंबून नाही राहत ते माणसांवर अवलंबून राहते ते तर आहे पण तुम्हाला पाहून असं वाटतं की हे चार दिवसात चप्पल मान टाकन या माणसाने पुन्हा माझा अपमान केला नाही नाही तुम्ही काय अपमान करण्यासाठी दुकान ओपन केलं का नाही नाही ताई माफ करा नाही ताई तू फक्त एवढंच बोलला की चप्पल मान टाकीन बुवा तुमचा अपमान नव्हता त्याच्यात चप्पल विषयी बोलत होता तो उठण 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 ते काय करू यार मी अरे भवनीचे गिराई काय धोनी भी असं नको करू रे माया बाप माय साखर आत्ताच खालेवर होईल आली रे नको करू भाऊ नाही तर मरशीन माया हातून ठेव दो तू फक्त चप्पल दाव ताई तुम्ही याचं मनावर नका घेऊ हा तो मजाक करतो बा असं समजा नाही तर मग तुम्ही ना मजाक समजूनच ध्यान त्याचं सगळं बोलेल मजाक करून घ्यायला मी याची मामी आहे का मेवणी आहे तुम्ही मेवणी होता का मायवाली तुम्हाला बहीण आहे काय मग माय बायकोला सांगतो की मी दुसरं लग्न करतो बा मॅडम खरं बोलली ऐका माझं खरंच तो गमतीशीर आहे आणि कॉमेडी करतोय तो तुम्हालाच फक्त गमतीशीर वाटतोय तो मला ना चपलाच नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे ना मी बोलतो ना माफी मा नाक घास माफी मा मला माफ करा ना माझ्या मनात जे येते ते बोलत राहतो ना माया हा प्रॉब्लेमच आहे ना तुझा प्रॉब्लेम असेल तर तू डॉक्टर कडे जा ना माझ्या वजनावर का बोलतोय डॉक्टर कडे डॉक्टर कडे नको जाऊ तो पाता बरोबर गळफास लावून घेईन तिकडे तुझ्या पायरे ना दवाखाने बंद होतील लाईनीत नको जाऊ भाऊ तू इकडेच बरा आहे रे माझ्या बाप तू गुपचूप जेवढा आहे ना तेवढ्या चपला बुटात धाव नका ओरडू त्या बिचाऱ्याला ऐका कसं आहे कुणाचा प्रॉब्लेम असेल ना तर आपण समजून घ्यायला पाहिजे हो की नाही मला समजतं त्यांचा प्रॉब्लेम आहे तुम्ही एक काम करा दादा काकूंना तुम्ही चपला दाखवा ना आणि या दादांना मला चपला दाखव देता चालेल चालेल ओ गमतीशीर दादा या नीट दाखव आणि हे पाय थोबड बंद ठेव जो नको तरी उघडत नको फक्त चपला दाखव त्यांना चल ताई मी दाखवतो तुम्हाला तुम्हाला चालेल का तुम्ही हे चप्पल घेतल्या का नाही नाही अंगूरवाली चप्पल नको घ्या का हे पिचकतात ना अरे कालच आमच्याकडे गिराईक आले होते वापिस पिचकलेले इथंच अशी काढलं असं आणि अशी आपटलं परत दुसरी द्या नको मला ही हे नको घ्या ना तुम्ही दुसरी घ्या ना हे पा तुम्ही ना हे वाली घ्या ना हे हा चालेल चालेल छान आहे ना अशी पण तीच दाखवली त्यांनी छान दिसते ना पण तुम्हाला ना ती हिल वाली पाहिजे का कारण तुम्ही बुटके आहात ना मग तुमची उंची वाढन ना अशी नका ताई नको मला हिल वाली नको माझं लग्न आहे ना मला लग्नवाली दाखवा मग लग्नवाली दाखवतो तुम्हाला हो दाखवा दाखवा हे पा हे लग्नवाली चप्पल आहे वा वा येणं लग्नामधून पडून बी जाता येते एवढं म्हणजे किती बी दूर पळाले ना तरी याचा अंगठा तुटे नाही मी का पळू माझ्या लग्नातून मी नाही पळणार माझ्या लग्नातून माय बहीण पळाली होती ना अशीच तर चप्पल घालून पळली होती ते तुमची बहीण पळाली म्हणून मी ही चप्पल घालून पळणं गरजेचं आहे का नाही ना तुम्ही प्लीज चप्पल दाखवा दुसरी आहे दुसरी दाखवा शूज मध्ये तुम्ही लग्न करणार आहे ना म्हणजे हो करणारच आहे लग्न मग ना हे पा हे चप्पल घ्या ना म्हणजे नवऱ्याला मारायला चांगले जायचे माझी बायको मारते ना मला तुमची बायको तुम्हाला मारते याचा अर्थ जगातल्या सगळ्याच बायका आपल्या नवऱ्यांना मारतात असं नाही होत दादा हे नको फालतूची बडबड करतात
आता कळलं बॉस पासून तर खूप गमतीशीर वाटत होते ना तुला हे आहेत तसे नाही नाही एक मिनिट ताई मॅडम एक मिनिट हा तू कायले तुम्ही विशेष टिप्पणी दिर आलाय हा तुला काबराज ठेवला हा गैरात मोठा प्रश्न यार माले हा तू बायकोकडचा पडतो भाऊ म्हणून तू वाचलाय नाही तर मारून टाकला असता तुला मी नाचा दादा दादा प्लीज चप्पल दाखव तू चप्पल दाख फक्त त्याला बाकी तू डोकं चालवू नको त्याला हो ना हा तुम्हाला होते का बरोबर मी काय म्हणतो तुम्ही काल चप्पल घेऊन गेले होते त्याच काय केले मी काल कधी आलेले इथे कालच तर आल्या होत्या ना नाही एक जिपरा शायनिंग मारणारा फिल्टर पाडायच्या त्या पोरा सोबत मग त्या फिल्टर पाडायच्या पोरानं अशी केस हलवलं मग टनानं वाजलं मग कचऱ्याची गाडी आली त्याला उचलून घेऊन जात होते तुम्ही ना त्याला अडवल्यानं उतरवल्या नाही काय मी नव्हते आले काल दादा सांगा कोणाबद्दल बोलताय नाही का नाही हाच पाय होता ना पण नाही कसा असे अरे पण याच्यावर तीळ कुठं आहे तुम्ही इथे आलेल्या बायकांच्या पायावरचे तीळ बघता काय करताय दादा नाही नाही एक मिनिट तू कायले तीळ पाहतोय बे तू पाय पाय ना आपलं काय काम आहे पाया चप्पल घालायचं मग गिरायकाकडे पायाचं का बोलायला चप्पल आवडली का नाही समजला का नाही पण हा चेहरा होता ना मी कशी असे अरे तो चेहरा अशी नशीन ते बाई अशी नशीन ती बाई कशी होती सुंदर होती आणि उच्चपुरी होती तुला शामरुख आणि बदक याच्यातला फरक समजतो का काय म्हणालात मला नाही मी तुम्हाला ना मालकानं बदक म्हणलं बा मी बदक दिसते का तुम्हाला नाही 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 ताई तसं उदाहरण देत होत मी पण कशाला त्याला समजवण्यासाठी उदाहरण देणं पडतं दुसरं उदाहरण द्या बर दुसरं उदाहरण देतो बदक नाहीये मी नाही नाही तुम्ही बदक नाहीये तू गुच्छा पे ना त्यांना चांगली चप्पल दाखव बाकी काहीच बोलू नको नको ह्याच्याकडून नकोय मला चप्पल बर बर ठीक आहे मी सांगतो तू इकडे वय मागे तरफड मागे तू मुसळा घेऊन येतो नको पुढे ताई तुम्हाला बी चप्पल मीच दावतो तुम्हाला बी चप्पल मी जरा लवकर टेन्शन नका घेऊ तुम्ही तोपर्यंत हे घालून येणार फोटो काढून तुम्ही पाठवून द्या भले तुम्ही म्हणत होते ना पटकन तुम्हाला लगेच चप्पल द्या तुम्ही तुम्हाला ही आवडली नाही का लग्नाची हा बर एक काम कर ए ते नवीन स्टॉक मधली चप्पल देता तू हा आण बरं इकडे हा ताई हे नवीन आली आहे हा हे पहा तुम्ही हे एकदम बढिया चप्पल आहे हे घ्या मालक अरे हे काय लिहू राहिल्या का बा हे तर बाथरूमला वापरतो आपण बाथरूमच्या चपला ह्याच्यात काऊन घुसवल्या बे तुला तुम्ही नसतं सकाळी सांगितलं की सगळ्या भरून टाक म्हणून हे बी भरलो भरून टाक म्हणजे तू काय ह्या अरे ह्या चांगल्या चपला चांगल्या बॉक्स मध्ये भर तू वॉशरूमच्या चपला त्या बॉक्स मध्ये भरतो यार अरे गावच्या चपला आणून भरशील तू उद्या दुसरं ब्रँडेड जी चप्पल आहे ना ती आण एकदम नवीन नवीन माल आलाय ताई नाही ही नाहीये ही लग्नाची हा 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 चालेल हे पा ताई अरे वा 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 हे लय भारी आहे धर धर हा हे पा हे तुम्ही घालून ट्राय करून पहा म्हणजे सेमी हिल आहे ती तुम्हाला त्रास नाही होणार हा टाचेला बी त्रास नाही होणार आणि तुटणार बी नाही बेल्ट एकदम पक्की आहे त्याची हा खरं म्हणजे तुम्ही नाही इले कशी बी एवढा अशी अशी ओढल्या तरी काही नाही कुठली ताई ऐका ना ताई ताई मालक हे तर तुटली आता याच काय करायचं छान होता परफॉर्मन्स आपल्याकडे अनेक सिरीज आहेत दोन दोन पात्राच्या तीन तीन पात्रांच्या तर त्यांची लोकेशन्स फिक्स असतात कारण त्या सिरीजप्रमाणे त्यांचं लोकेशन जे ठरलेलं असतं पण ही दोन जी पात्रं आहेत यांची लोकेशन सतत चेंज होत असतात कधी किराणा माल कधी मूव्हर्स अँड पॅकर्स आता आज चप्पलचं दुकान होतं सो मला असं वाटतं की ही पण एक आयडिया खूप मस्त आहे की ही दोन पात्र कुठेही जाऊ शकतात आणि मला असं वाटतं की आपल्या टीमची खासियत आहे की कुठल्याही बाबतीत कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मग ती सिरीज असो किंवा काही असो तोच तोचपणा आपण कधीच आणू देत नाही यासाठी आपण नाटोकाट प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न दिसतात आम्हाला मस्त होता परफॉर्मन्स सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडले हसलो भरपूर मजा आली खूप मजा आली थँक्यू क्या बात है थँक्यू सो मच
मंडळी जगातला सगळ्यात मूर्ख आळशी आणि निर्लज्ज कर्मचारी अर्थात हास्य महारथी समीर चौघुले आता परीक्षा देणार आहे प्रमोशनसाठी आणि नेहमीप्रमाणे त्याचा बिंडोकपणा सहन करायला तयार आहे त्याची सौशिक बॉस अर्थात विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. चला तर अनुभवूया हा कॉमेडी कल्ला. As you know, या वर्षापासून आपल्या ऑफिसमध्ये इयरली अप्लेझर एक्झाम सुरू होत आहेत. ओके, मॅनेजमेंटला आपल्या कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, आपल्या कंपनीच्या ग्रोथबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी ही एक्झाम त्यांनी ठेवलेली आहे. वेल, ऑल द बेस्ट, सगळ्यांना छान पेपर लिहा. ओके, थँक्यू. कसं आहे आणि एक ज्यांना ज्यांना प्रमोशन्स हवे त्यांनी ह्या तक तक मी आहे. कायच्या काय दिसतंय तुम्ही आज मॅम? मी आहे मुका घेऊ तुमचा मॅम. होल्ड युअर टंग बाय स्पीकिंग चौघुले. सॉरी सॉरी, होल्ड युअर टंग. सॉरी, ते येताना काय म्हणतात आत? काय कशाला काय म्हणायचंय? टक टक करायचं सरळ आत घुसा ना, कशाला काय म्हणायचंय? येस येस येस. मे आय कम इन? हा रोज एकच खड्ड का खंटाओ तुम्ही? निदान कधीतरी कधीतरी वेगळ्या जागा काढण्याचा प्रयत्न करा ना. मॅडम, ह्या नव्या जागा असतात ना त्या घरच्या मोलकरणीसारख्या असतात, कधी येतील कधी सुट्टीवर जातील काही कल्पना नाही. त्यामुळे ह्या जुन्या जागा असतात ना त्यांची साथ एकदम सोडता कामा नाही आपण, बरोबर की नाही? त्याच आपल्याला तगून ठेवतात, असं आहे ते, बाकी काही नाहीये. एनिवे, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. येस येस, आय एम सॉरी इफ आय हर्ट युअर फिलिंग. नो 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 नो, आय हॅव केप्ट माय इमोशन ॲट डोर ओनली, डोंट वरी अबाउट. येस येस, प्लीज बी सीटेड. येस सीटेड. हे मी एकटाच आहे? हो या, बसा एकटाच आहे. हो, तुमचा क्लासच वेगळा आहे ना, तुम्ही एक. हां जी, थँक्यू थँक्यू. हाय एवरीवन. हॅलो सर. ओहो, क्या बात है चेतू, लुकिंग व्हेरी जॉगर्स. एक्सक्यूज मी, गॉर्जियस असा शब्द आहे. ओ हो हो, आणि हे काय कपडे घातलेत? परीक्षा आहे ना की गरब्यावरून आलीस? काय कपडे आहेत आणि हे मोनल बघ, असे हिल्स आहेत तिचे. कसे कसं नको ना त्यांची थट्टा करूस. नाही जस्ट ते परीक्षेला आलेत, कळलं? वेळेत आले. तुझं काय आहे? वाई यू लेट टुडे? येस, आय वॉज अबाउट टू कम टू दॅट. शूट सॉरी, जस्ट एक. आर यू आउट ऑफ युअर माइंड? नाही, लाईट केलं वातावरण. ओक ओक ओक, त्यांच्याकडे बघितलं. सॉरी मॅम, सॉरी मॅम. टेल मी व्हाय यू लेट. येस मॅम, आमच्या इकडे चाळीत लेले वहिनी राहतात, त्यांची सून आहे सुनीता, तिची काल मंगळागौर होती मॅम. मग तू काय फुगड्या घालायला गेला होतास? व्हॉट हिच्या तर जोकच्या. विल स्टार्ट अवर एक्झाम 5 मिनिट्स. ओके, प्लीज. ऑल द बेस्ट रे सारंग. एक एनर्जी देण्यासाठी म्हणून. नको नको, एव्हरीबडी इज एनर्जाइज हियर. नको तुझी एनर्जी. मस्त करा मस्त करा. मोनल, ए पाय नाही पडायचं, वेडियस का? चल, ए डोळ्यातूनच मला दिसलं. मॅम, दिस इज फॉर यू मॅम. तू काय म्युझिक वाजवतो? मॅम, दिस इज फॉर यू, प्लीज. थँक यू मॅम. इकडे बघा. चौगुले चौगुले, तमे कल पुट हेड डाऊन, पुट हेड. नाही काय इथे काय चिट्ठी केलं पुल? ओ माय गॉड, तुमच्या लक्षात आलं? लपवलं होतं मी. जेमते माठरा केस आहेत रे डोक्यावर, त्यात तू कागद लपवलंच दिसणार नाही. नॉनसेन्स. अरे मी ही कॉपी लपवली होती, आता परीक्षा आहे ना म्हणून कॉपी लपवून ठेवली होती. शाळकरी विद्यार्थी आहेस तू? सॉरी, डोक्यावर पडलायस? सॉरी मॅम, सॉरी. कुठली परीक्षा ही?
ऑफिसचे ना त्यात ही कॉपी करणार आहेस तू ना हे बघ असा वागलास ना आत्ताच्या तरी तू हकलून देईन तुला मी प्लीज सॉरी प्लीज आपण एम्प्लॉई आहोत तसं वागा सिट डाऊन नॉनसेन्स थँक यू मॅम आय एम सॉरी इफ आय हर्ट युअर फीलिंग्स अरे बाबा नाही रे बाबा ये ली थँक यू मॅम टिश्यू पेपर लागला तर नाही लागेल तुला काय उत्तर पत्रिकेवर तुझी घाण करशील ती पुसायला लागेलच तुला टिफिन लागला तर सांगा रे टिफिन पण आहे भूक भीक लागली फॅन काय ओ माय गॉड हे राहिलंच प्रसाद ठेव ना प्रसाद ठेव शेवटी बदाम बुद्धिवर्धक एनीबडी वॉन्ट्स बुद्धिवर्धक बदाम को चेतू अल्मेडा अल्मेडा प्लीज हॅव नकोय मला ए अल्मेडा त्याला आलमंड म्हणतात आलमंड अल्मेडा हमरे को आमलेडो सामने को आते अल्मेडा बोलते तो गप रे गप दरिद्री मेरे हिंदी गप ओके फाइन नो प्रॉब्लेम चला प्रश्नपत्रिका देते तुम्हाला येस झालं की प्लीज स्टार्ट या All the best. Thank you, ma'am. All the best. Madam, हे फालतू आहे याच्यात जोड्याला आवाज नाहीये गाडलेला जागा भरा पण नाही आहे पाचवीच्या परीक्षेला बसलायस ऑफिसचा पेपर आहे ना ते नाही ऑफिसचा असं तरी कोण कोणास म्हणाले हे तर पाहिजे हे कोण कोणास म्हणाले मॅम हे कोण कोणास म्हणाले हे पाहिजे जिथे मी स्कोर करू शकतो ते पाहिजे ना या स्कोरनी आपल्या ऑफिसला काय फरक पडलाय आपल्या ऑफिसच्या भविष्यात काय हातभार लागलाय या वाक्याने तुझ्या हे स्किट त्याच्यामुळेच तर सॉरी प्लीज नाऊ डोंट डिस्टर्ब युअर व्हॉइस इज व्हेरी अनॉइंग रिअली हो येस इट इज व्हेरी अनॉइंग राईट ओके राईट या काय लिहिले जरा वाचा अक्षर लागत नाही मला जरा ती बिंडोकेस रे तू एकतर कॉपी लिहून आणलीस वर तुझं तुलाच ते वाचता येत नाहीये आणि वर तू मला सांगतोस वाचायला इतका पिंडोकेस तू काय कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मजकूर राहावा यासाठी एकदम कमी अक्षरात एवढ्या एवढ्या अक्षरात लिहिलं दाखव दाखव काय लिहिलेस आणि काय कॉपी काय केलीस तू गोलमेज परिषद 1930 साली झाली पहिलं महायुद्ध 1914 साली पासून सुरू झालं ते आहे पेपरात आहे नाही पेपरात नाहीच नाही येणार आहे का पेपर मध्ये मूर्खा
तुला एक काही कळत नाहीये का? अरे चांगली संधी आहे, ज्युनियर क्लार्क चं सिनियर क्लार्क होता येईल तुला. प्लीज नीट लिही तो पेपर आणि जा एकदा ट्रान्सफर होऊन जा इथून. निघ मेरे सिवा रह पाओगे? शाने घुट घुट के अपनी सांस लरणीचा घुट घेईन मी तुझ्याचा बस जागेवर. आणि ली काहीतरी डर्टी हे काय लिहून आणलेस बावडर ग? हे काय येणार आहे परीक्षेमध्ये मूर्खा? मग काय येणार आहे, काय येणार आहे, सांगा ना. अरे आपल्या कंपनी बद्दल माहिती विचारणार ते, आपले पॉलिसीज काय, हमोर तुम आपली पॉलिसीज आहे, त्याची वयोमर्यादा काय, त्याची कालावधी काय, त्याचा काय स्पॅन आहे, त्याबद्दल विचारणार आहे. ते लिहिलंय. एवढं असेल तर मग हा फ्रेंच शब्द कसा लिहिलेला आहे तुम्ही? कुठला फ्रेंच शब्द आहे? काय आम्हाला फ्रेंच येत का? मी बोललो नाही म्हणून आता बोलतो. हा काय, हा काय शब्द आहे? ते इन्शुरन्स रे माकडा. आपली कंपनी जे काम करते तेही तुला माहिती नाही, काय लिहिणार आहेस तू नॉनसेन्स? Please, your voice is very annoying. Please. What nonsense you are. Let me concentrate. Please go from here. Oh. Well, challa maga pasun. You are disturbing others. Nonsense. Liya ta kai te. त्याच टोपड उघड नाहीतर निघून ते आठवलेलं सगळं निघून येईल. हा केलेलं ना सगळं निघून जाईल. ली ली चक्कर चक्कर चौगुले किती चाळीशी आहे माहितीये तुम्हाला? मला चक्कर आली थोडीशी, बाकी काही नाही. आता बरं वाटतं, आय एम ओके नाऊ. काय मला आता बरं वाटतं. काय आय एम ओके मॅडम, आय एम ओके. एक मिनिट सर, माझा पेपर आहे. नाही हा माझाच आहे. अहो माझा आहे. मला घरी मोनल म्हणतात. इतका बिंडो केस ना तू? काय चाललंय हे? ली ना जे येतात. प्लीज लेट मी कॉन्सन्ट्रेट प्लीज. काय लू बॉसने कधी लढा लावून सांगितलंय असं असं असतं बाबा, तर लिहिलं. त्या लायकीच आहेस तू लढा लावण्याच्या. लढा लावा म्हणे बन्ने हॅगे बदाम घे आणि सांग ना. हे सांग ना, काही झालं सांग ना. मला नको विचारू. का आपले पेपर वेगळे आहेत? म्हणजे तुझा क्लर्कचा आहे, माझा अकाउंटंटचा आहे, आणि हिचा ऑफिसरचा आहे, हिचा सिनियर ऑफिसरचा आहे. एक मिनिट, आय ऑब्जेक्ट. सी बॅलन्स बदललाय. सी बॅलन्स बॅलन्स बघ तुझ्या मेंदूचा. यू हॅव लॉस्ट. सी बॅलन्स बदललाय. सी बॅलन्स हा माझ्या नंतर जॉईन झाला, हा क्लर्क म्हणून जॉईन झाला, हा अकाउंटंटचा पेपर कसा देतो? आणि मला अजून तुम्ही क्लर्कची परीक्षा द्यायला लावताय. त्याची त्याची कॅटेगरी वेगळी आहे, तुझी कॅटेगरी वेगळी आहे. तुम्ही कोण ठरवणार कॅटेगरी? आय नो, आय नो यू सिन्स 8 इयर्स. ओके खुन्नस करताय माझ्या. खुन्नस काही संबंध नाही. यू राईट. धोका देताय मला. तुम्ही येत नाही तुला. धोका चौगुले हे धोका. धोका धोका. सई काय म्हणशील? जबरदस्त परफॉर्मन्स विशाखे. मला एक तुला सांगायला आवडेल की तू जर अशी रिॲक्ट झाली नसतीस तर त्याचा विनोद आहे तसा आमच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. तू तशी रिॲक्ट होतेस म्हणून त्याचा विनोद आमच्यापर्यंत पोहोचतो आणि हे खूप मोठं काम तू करतेस. समीरदा फार मजा आली. बने टायमिंग वॉज अमेझिंग. मस्त मजा आली. परीक्षांची आठवण झाली खूप आणि केलेल्या टवाळक्या पण आठवल्या, त्यामुळे मेमरी लेनमध्ये घेऊन गेल्याबद्दल खूप धन्यवाद. मस्त होतं आणि आमिर दादावरचा पंच पण भारी होता. मजा आली. प्रसादा सगळ्यात आधी बॉस आणि चौगुलेचं केबिन सोडून
म्हणजेच त्याचा सिबॅलन्स बदलून तू आज इकडे आलास, त्यामुळे खूप मजा आली. एक ब्रेक मिळाला त्या सिरीजला. विशाखा, तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक लाजवाब आहे. लाजवाब फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. थँक्यू, थँक्यू. मंडळी, हमारी मांगे पुरी करो असं म्हणत आपली हसवण्याची मांग पूर्ण करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत जळगावचा जाळंदूर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. एवढ्याच्या गोष्टीवर एवढं बोलते दिवे, एवढ्याच्या गोष्टीवर भोंगा बसरलाय माझ्यावर. काय सांगतोस, माझं जराशी गाडी स्क्रॅच झाली म्हणून तुला मालकाने शिव्या घातला? आणि मग रातच्या 2 वाजता कुठं मी सोडायला सांगते, पुन्हा सकाळचं 6 वाजता बोलावते. अरे माणसानं काय झोपाय पाहिजे का नको? वाईज गाडी घासली की मला म्हणतोय तुले काय गाडी चालवता येत नाही काय बे? तुला सांगतो असला जिंदगीत मी माणूस कधी बघितला नाही. आहे का नाही? अरे त्या दिवशी आहे का नाही, माझ्या पायपात माझा पाय अडकला आणि मी भांगत पडलो. होय काय? त्या बागेतली सगळी फुलं चिराडली का नाही? अरे बापरे, अरे वसाडा माझ्यावर चिराडला, आपला चिडला चिडला. अरे मला हात द्यायचा तुझ्या, मला शिव्या घालायला माहिती आहे. काय बोलताय? तुला सांगतो आता सगळी बागेतली फुलं मी ओळखतो का नाय? मग काय? अरे हा वसाडा आहे का नाय, मोबाईल वर इंग्लिश फुलं मला दाखवतो आणि काय ना काहीतरी बोलत बसतो, माहितीये तुला. मला अशी पण त्यांची भाषा काय कळत नाही. काय करणार मला त्यांची भाषा? मग मला माहितीये ना, मला तर सहनच होत नाही सांगतोय तुम्हाला. होईल, माझ्या जिभेचा जर ब्रेक सुटला ना तर मागच्या शिटव साहेबांचे काय दंगे चाललेले असतात ते मॅडमला सांगणारच आहे मी. मग बघा कसं हॉस्पिटलात जाऊन पार्क होतंय का नाही बघा तेवढं बघाच तुम्ही. अरे वसाडे मला काही माहिती नाही आहे. काय तुम्हाला पण माहिती आहे? अरे मी परवाना झारी ठेवा गेलो होतो ना, तेव्हा दरवाजा जरशी फट होती. काय बोलताय? अरे हा आतमध्ये बाग फुलवीत होता. शपथ. काय आहे बाई साहेब बाहेर गेल्या ना की ह्याला भानच राहत नाही. चकळतच नुसतं ती. आता मला सांग, आपल्याला पण मन आहे का ना? मन काय? भावना आहे. आतल्यात घुसमट होते ना. नाही मोरे मोरे, काहीतरी केलं पाहिजे हो. काय केलं तसं नाही, असं ऐकून घ्यायचो आपण. त्याला धडा शिकवायचा. धडा शिकवायचा? अरे काय होईल ते जायला. आज काय पण होत मी सांगतो, आज ओळखच नाही मी. बालदुगरी चालू बसरे नो. काय झालं? तू इकडेच आहे अजून? आता मालक येतील, गाडी बिडी सगळी पुसून जायली का तुझी? चाल तिकडं. न मोरे काय चाललं तू? काय झालं? तिकडं बाई देवघरामध्ये पूजेला बसलेत, हार कुठं आहे? पटापट काम करा वसरे नो. चला हा बघा गरिबांचा बाहुरची राजेश खन्ना. कानपड फोडू वसरून पण बोलला का? हो काका, काय कानपड फोडीन? मेटल बिटल काय झालंय ते माहितीये का तुम्हाला? माहितीये? नाही माहिती ना, समजून घ्या ना काय झालंय ते. अरे त्याचा प्रॉब्लेमच आहे. काय? तो वासाडा कधी समजून घेतच नाही, डायरेक्ट परफॉर्मन्सला उतरतो. का नाही माझ्या लक्षात आलेलं आहे काका, तुम्ही समजून घेत जाऊ. काय चाललंय, कोण चाललंय, कुठं चाललंय का? लावला आपला गाडीला स्टार्टर, लागली गाडी हायवेला, असं असतंय वे कुठं? एकदम कॉड्यात बोलू नका, मन कळलेलं असं काहीतरी बोला. मला सांगा मालकानं आजपर्यंत काय केलंय? अरे 2 लिंबू सरबत घेतलंय, रात्रीची अजून उतरलीच नाही त्याची. 3 तो बाथरूम मध्ये गेलाय, होतच नाही त्याच. हे चाललंय त्याचं सगळे. फटकी आली तुझ्यावर वासाडिया. अरे मालकानं आपल्यासाठी काय काय केला नाही असा विचारतोय ना. मालकाने आपल्यासाठी? मालकाने आपल्यासाठी काय बरं केलं? नका एवढा विचार करू, नाही तुम्हाला काय आठवणारच नाही. मी सांगतो ना आपल्यासाठी काय केलं नाही त्यानं. आता कसं काय केलं नाही? काहीतरी केलं. 24 तास आपण इथं काम करायचं आणि संडेला मी सुट्टी नाही. होय संडेला सुट्टी नाही, संडेला कुणाला तरी घेऊन येतोय जातोय लोणावळ्याला. आता त्यांनी तिथं आतमध्ये कार्यक्रम करायचा आणि आम्ही बाहेर काय घेरवर हात ठेवून बसायचं. काय करायचं आम्ही नुसतं वेटिंग वर बसून राहणार का? अरे तुझा मेल्या मरू दे. आता मी माली आहे का नाही? मग मला माल्याचं काम सोडून मला दारू आणाय पाठवतो. काय बोलताय? बर मी काय म्हणतो, दारू आणाय मला पाठवतो. मी कुठं नाही म्हणतोय, पण त्यातली नकावडी मला द्या नको. बोललं पाहिजे रे बाबा मोरे, घ्या एका
काय मांगतले मला परिवडत नाही ना, वाईट झालं काय फटकी येईल त्याच्यावर. हो पण वसरून आवरत चिडायला काय झालंय सकाळी सकाळी तुम्ही ना. जाणीव आता ही जाणीव कोण आहे? आपटू काय रे तुला इथे इथे आपटू आपटा आपटा आहे ना आपटा तुम्ही झाला. अरे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव झालेली आम्हाला. म्हणजे तुमच्यावर अत्याचार झाले? कुणी केलाय कधी केलं म्हणा पहिले सांगा. अहो मालकानं आपल्यावर अत्याचार केलाय ना त्याची जाणीव झाली. काका जाऊ द्या, मला सांगा तुम्हाला पगार किती आहे? हे बघ मालकाच्या अंडर चड्डीचं बिर्याण ना माझा पगार मी कधीच कुणाला सांगत नाही. पण मी सांगणार, मी माझा पगार सांगणार मग मालक तिकडे ओढा झाला तरी चालतंय. अरे नको, मी सांगणार हो मला फक्त 15,000 पगार आहे. तुला पगार आहे? तुला 15,000 रुपये पगार आहे फक्त? अरे मी तुझ्या अगोदर 5 वर्षापासून काम करतोय, मला फक्त 12,000 रुपये पगार आहे. रे वासरण तुमचं दोघांचं सोडा, मी 12 वर्षापासून त्याच्याकडे काम करतोय, मला फक्त 8,000 पगार आहे. 8,000 वासरण आता मी सगळं सांगणार. काय सांगा? ब्रँड बिल्ड काय नाही. तो नाक्यावर जो टेलर आहे ना दिगू टेलर, त्याच्याने पंढरी पॅन्ट घालतो तो आपला माल. त्याच्याकडनं शिवून असला घालतो. ब्रँडेड चड्डी घाली कुठला ब्रँड आहे इच्छा असला? दिवस रात्र मी तिच्यासाठी काम करतो. मी त्याला बोललो भाला माझा पगार वाढव, तर तो बोलतो तुझा पगार मी 6 वेळेला वाढवलेला आहे 50-50 रुपयानं. 6 वेळेला वाढवलाय मग? यांचा फक्त दोनदाच वाढवलाय. मग पण मेल्या आमचा जो 2 वेळा पगार वाढवला ना तर 500-500 प्रमाण. तुझा 50 रुपयाचा वाढवला नाही. नाही त्याला सोडायचं नाही. आपल्या पगारचा सोड, ह्याचा पगार आपल्या पेक्षा जास्त. पगार कसा जास्त? अरे माझा कुठं पगार जास्त आहे? माझा पण कमीच आहे ना. 15,000 पगार आहे तुझा? अरे कमीच आहे की मग तो? अयो कमी नाही तर काय? त्याच नीतीकडं लोणावळ बिनावळ फिरवाय सतत, कमीच आहे की पगार? येऊ अरे मग कमीच आहे ना पगार. बरं मला पगार काय माझ्या ड्रायव्हिंगचा मिळत नाही. मग कसला? त्या साहेबांच्या जी सिक्रेट लपडी आहेत ना ते लपवायचा मिळतो. त्या तू पगार आहे काय? आणि मग बागत काही लपडी नाही ना त्याच्यामुळे माझ्याकडे काही सिक्रेट नाही. मला जरा पगार कमी आहे का? नाही बरोबर. पण तुला लय पगार कमी आहे. हो तसं माझ्याकडे पण काही सिक्रेट नाही त्याचं, म्हणून तो हळूहळू मला वाटतं पगार वाढतो. आपण काय करू माहिती? माझ्या डोक्यात आयडिया, आपण ना तिघांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात संपच केला पाहिजे. मी काम करूया, आपण तिघांनी पण जाऊया आणि ते संप पुकारूया. काका तसं नसते हो, तिघांनी जाऊन काय त्याच्या अंगावर जायचं थापडवलं ना ते. एकानच जायचं. कुणी जायचं? पण आपल्यात मोठं कोण आहे? मी मोठा आहे. नाही मी मोठा आहे. लय वर्ष झाली तर काम कोण करते? अरे मी आहे ना भाला. मी आहे का नाही? साहेबांच्या जवळ कोण आहे? अरे काही विचारतो, मी फार जवळचा. मग आजपासून तुम्ही आमचं नेत. तू आमचा लीडर. लीडर ठीक आहे. जरा अरे दिवस मी काम करतो, माझा पगार त्याने वाढवलं. हमारी मांगे आम्हाला सुट्टी द्या. अरे हमारी मांग बोला सर, अरे हमारी मांगे बोला ना वसरनो हमारी. अरे कौन बोंबलता बे सकाळी सकाळी? जीव चालला का? अरे काम बिमा करा ना. अरे तू गाडी काढणार आहे? काका जा मा मोबाईल घेऊन, मोबाईल राहिला मध्ये जा. आम्ही नाही मोबाईल आणणार न, कोण गाडी काढणार नाही. जास्त जोरात बोंबलू नका, पचकन वरदाशन आवाज निघायचा, ते बी कामात येणार नाही. समजलं का? मोबाईल आणा काका मधून, चल निघा. अजिबात आम्ही मोबाईल आणणार नाही, काही आणणार नाही, कोणी करून जाणार नाही. इकडे सगळे थांबणार आहे. आमचा पगार वाढ झाला तरच आम्ही इकडे थांबू, नाही तर आम्ही नोकरी सोडून जाऊ. ठीक आहे जा. चलो तिन्ही जण निघा, तुम्हाला हाकलला असं समजा. गेट आऊट. एक मिनिट, मी यांचा लीडर आहे, तुम्ही असं आमच्याशी ओरडून बोलू शकत नाही. तुम्ही आमच्याशी जबरदस्तीने बोलू शकत नाही. ते आपले मालक आहेत का? तसं नव, त्यांना ओरडण्याचा अधिकार आहे आपल्यावर, तर ओरडणारच ना आपल्याला. अरे वसऱ्या तू मालिक ना, हो तुला तू दारू आणायला सांगतो, तू बोल, तू घाबरतो. मी हाय बोल,
दारू पाण्याला तुला त्रास होतो? नाही साहेबांनो, मला कशाला त्रास होईल? नक्की काय माझं कामच आहे का नाही तर हो, मालीचं काम काय दारूचं काम आहे? शेवटी नोकरच का नाही मी तुमचा? फुलांना द्यावा लागते तशी मालकांना दारू लागते का नाही? माझं काही नाही म्हणणं, काय नाही तुझं, तू बोललास ना म्हणणं, ते दारू आणायला सांगतात मनात येत ना थोडी, तू बोल ना, तू बोल ना सऱ्या, सुट्टी भेटत 24 तास काम करतो, सुट्टी भेटत नाही, बोल। तुला सुट्टी पाहिजे का रे? सुट्टी पाहिजे का तुला? कोण म्हणलं? बोल। हा बोलतोय, हा बोलतोय। मला कशाला सुट्टी पाहिजे तेव्हा? माझं एवढं चांगलं आहे ते, आम्हाला कशाला सुट्टी बाबा? आम्ही काय गाडी काढली, लोणावळ्याला गेलो, गाडी काढली बँगलोरला गेलो, साहेब जातात आतमध्ये, आम्ही आपलं घरवर हात ठेवून बसतोय बाहेर, आम्हाला काय लागतंय सुट्टी जायची तेव्हा? अरे वसरनो, आपल्या एकजुटीत आपण, तुम्ही बोललात ना आपण तिघ एकत्र आहोत म्हणून। कधी कधी आम्ही नाही बाबा बोललेला, आम्ही कशाला बोलू साहेब? आमच्यासाठी एवढं करतात, आम्ही कशाला त्यांच्या बद्दल असं बोलू काहीतरी बाबा? सगळे आपण तिघांनी एकत्र शपथ घेतली ना आपण। अरे ऐक रे, कवळा बोलतोय तू, जाशिनार मरून तुम्ही याच्या आंदोलनात आहे का? नाही आम्ही ना, आमचा तुम्ही मेंबर आहे का याच्या? संबंधच नाही। प्रेमानं बोलला असता ना तुझ्या पगार 4 पटीनं वाढवला असत, पण तू आता नोकरी सोड, नाही तू जाय आता, मालक आहे, नाही तू निघ याला काढा बाहेर, नाही तू कपडे बिपडे आवर तू वाले आणि निघ, हे पाय मला ते नवीन घरगडी पाहिजे आता, नाही 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 त्याला याच्यापेक्षा मी 4 पटीनं पगार वाढून देईन, 32,000 पगार देईन, नवीन घरगडी पाहणार मला। नक्की नक्की साहेबांनो, ऐका ना साहेबांनो, ऐका ना, माझ्या मावशीचा पोरगा आहे दत्तू, त्याला इकडे आणू काय? तसं ना, मग तो इकडची गोष्ट तिकडे कधी करीत नाही। अच्छा, तर तुम्ही दिगू टेलर इकडे चड्ड्या शिवता ना, तो पण सांगायचा नाही। दूर व्हाय ना, तर दुसऱ्या पायानं चेंगरून टाकीन तुला, तिकडे तू निघ आता। एक गोष्ट करा, काय साहेब? तुमचा ना 2,000 पगार वाढवतो साहेब, पण एक काम करायचं महत्वाचं, 14 झाले येले डायरेक्ट बाहेर उचलून फेकायचं, येले बाहेर काढा, मी मोबाईल घेऊन येतो, तडलो हा दिसला नाही पाहिजे, 2,000 पगार वाढवलाय तुमचा, लक्षात घ्या, माझ्या 10 रुपयांनी कमी करा पण माझा पगार वाढ। बघूया हा सर असे काय म्हणतायत। सई, एकदम झकास परफॉर्मन्स होता, संकल्पना खूप छान होती आणि तुम्ही ती खूप सुंदरपणे फुलवलीत। रोहित फार सुंदर, आज तुझ्या तोंडून ही भाषा ऐकायला फार मजा आली आणि आज अस्खलित स्पष्ट डायलॉग डिलिव्हरीपासून, बॉडी लँग्वेजपासून सगळं एकदम ऑन पॉईंट होतं, फार मजा आणली, प्लॅटॉनिक मस्त, फार भारी। तुम्ही नेहमी बिचारा अरुणदादांना आमच्यात छळता, अरुणदादा पुढच्या स्किटमध्ये बदला घ्यायचा, मी तुमच्या बरोबर आहे। ही कॅरेक्टर्स पण तिन्ही आवडली आणि साहेब तुमचे किती हौशी वगैरे आहेत ह्याची पण तुम्ही छान आम्हाला कल्पना दिली, मस्त मजा आली। प्रसादा, वा छान। अरुण, दुसऱ्यांना मदत करायला गेलं की आपल्या लक्षात येतं की आपण चुकतोय, पण आज तुझं कोल्हापुरी, तुझं मालवणी, तुझं आगरी आणि तुझं विदर्भी असं एक उत्तम महाराष्ट्र दर्शन तुम्ही या स्किटच्या निमित्ताने घडवलं आणि प्रत्येक अर्थात त्या सगळ्यांची त्या भाषेवर कमांड आहेस, पण रोहित तू आज एक्स्ट्रा एफर्ट घेतलेस आणि त्यामुळे मजा आली, खूप मजा आली, उत्तम गिव्ह अँड टेक होतं सगळ्यांचं आणि तो कधी पलटला वार ते आम्हाला कळलंच नाही, इतक्या स्विफ्टली ते सगळं घडत गेलं की अरुणवर कधी उलटी गेम केली तुम्ही ते कळलंच नाही पटकन, इतक्या झपकन झालं ते, मजा आली। वाह क्या बात है, थँक्यू सो मच।